लॉकडाऊन काळात नाभिक समाजाने दुकानं बंद ठेवून शासनाला सहकार्य केले, परंतु इतर व्यवसायांप्रमाणे सलून व्यवसायाला परवानगी द्यावी. लॉकडाऊन काळात या व्यावसायिकांवर बेरोजगारीची पाळी आली असल्याने लासलगाव येथील नाभिक समाजाच्या वतीने अर्धनग्न होऊन अनोखे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. बघूया सविस्तर बातमी. नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेला सलून व्यवसाय गेल्या 75 ते 80 दिवसांपासून पूर्णपणे बंद झालेला असून सलून काम करणारे कारागीर व मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना देखील राज्य सरकारने सर्व व्यवसायांना परवानगी देत सलून व्यवसायाला परवानगी नाकारलेली आहे. हतबल झालेल्या नाभिक समाजाच्या वतीने लासलगाव येथे बुधवारी आपापल्या दुकानाबाहेर अर्धनग्न आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर सलून कामगारांना दरमहा 10,000 रुपये मानधन मिळावे व लॉकडाऊन काळातील वीज बिले, घरभाडे व दुकान भाडे माफ करावे, सलून व्यावसायिकांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली. गेल्या 75 दिवसापासून लॉकडाऊनमुळे सर्व सलून व्यावसायिक पूर्णपणे बंद आहे, परंतु लॉकडाऊन सुटल्यानंतरही शासनाने सर्व व्यवहार सुरळीत केलेले असून फक्त नाभिक व्यवसाय त्यात टाळलेला आहे. त्या व्यवसायाला त्यांनी परवानगी दिलेली नाही, तरी शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं दिसतं आहे. याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवत आहोत. तरी शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून आमच्या सलून दुकान सुरू करण्यासंदर्भात परवानगी द्यावी. तसे न केल्यास आम्ही येत्या 15 जून रोजी आमचे सर्व सलून व्यवसाय कुठली परवानगी न घेता चालू करत आहोत, याची शासनाने कृपया दखल घ्यावी. यावेळी लासलगाव येथील कामगार तलाठी सागर शिर्के यांना तातडीने सलून व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती तहसीलदार व उपविभागीय अधिकारी निफाड यांना पाठवण्यात आल्या. यावेळी श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद देसाई, अनिल वाघ, अशोक जगताप, राजाभाऊ जाधव, संदीप वाघ आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी ब्रिजेश पारीख, लासलगाव.